केडब्ल्यूडी न्यूज, आवाज जनतेचा। युवा अस्मिता संस्थेच्या तरुणांनी व्हॅलेंटाईन डे ऐवजी केला रोटी डे साजरा। 14 फेब्रुवारी हा तरुणाईचा सर्वात आवडता दिवस। या दिवशी तरुण तरुणी वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात। यातूनच अनेक वेळा काही चांगल्या तर काही वाईट घटना घडतात। वाईट घटनांमुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं। या प्रथेला फाटा देत युवा अस्मिता संस्था गेली 3 वर्ष व्हॅलेंटाईन डे हा रोटी डे म्हणून साजरा करते। व्हॅलेंटाईन डेला आपल्या प्रेयसी अथवा प्रियकराला गिफ्ट देण्याऐवजी गरीब व गरजू लोकांना पोटभर अन्न देऊन हा दिवस अनेक तरुण तरुणी साजरा करतात। या उपक्रमाबद्दल बोलताना महाराष्ट्र राज्य युवा अस्मिता संस्थेचे अध्यक्ष गौतम कोतवाल म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात युवकांना योग्य दिशा दाखवण्यासाठी गेली 25 वर्ष काम करणाऱ्या युवा अस्मिता संस्थेने पुणे, बुलढाणा, मुंबई, सातारा या जिल्ह्यात व्हॅलेंटाईन डे हा रोटी डे म्हणून साजरा केला। गरीब व गरजू लोकांना एक वेळचं जेवण पोटभर मिळावं हा यामागील उद्देश। एक वेळचं जेवण हाच गरिबांचा व्हॅलेंटाईन डे। कार्यक्रमाचे आयोजन युवा अस्मिता संस्थेचे युवा अध्यक्ष कुणाल चव्हाण, शहराध्यक्ष यशराज कदम यांनी केलं। रोटी डे ही संकल्पना कुणाल चव्हाण या महाविद्यालयीन तरुणाच्या संकल्पनेतून साकारली गेली। पुण्यात डेक्कन जिमखाना येथील भिडे ब्रिज जवळ या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेविका गायत्री खडके, प्रसिद्ध उद्योजक संतसिंग मोखा, अजितसिंह राजपाल, संस्थेचे संस्थापक रवींद्र चव्हाण, कुमुदिनी चव्हाण उपस्थित होते। कार्यक्रमाच्या आयोजनात ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वास पवार, अस्मिता बलाक्षे, बाबू नाईक, सत्यवान घागरे, भूषण एळकर, मंगेश भोसले, संदीप गाडे, अमृत शिंदे, उमेश बोरगावकर, बाळकृष्ण पारखी कटके, युवा टीमचे हार्दिक जोसेफ, सुमित अलतेकर, प्रज्योत कांबळे, पल्लवी पतंगे, अवनी हरकरे, छाया पैठणकर, अविनाश कदम, गौरी पैठणकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। संतोष तारळे, KWD न्यूज।